मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। काय चाललंय महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये? कोण करतंय कुणाचा गेम, कोण करतंय राजकारणाचा गेम, कोण करतंय कुटुंबाचा आणि नात्यांमधला गेम, खरंय का? चर्चा सुरू आहे। कारण सत्यजित तांबेंनी खरं तर त्यांच्यावर बोलणं एवढं त्यांचं काही कर्तृत्व नाहीच आहे। घराणेशाहीमध्ये जन्माला आलेलं बाळ हे फार गुबगुबीत जरी दिसत असलं, टवटवीत जरी वाटत असलं, तरी ते सुडसुडीत नसतं, तुडतुडीत नसतं, तर ते बुडबुडीत असतं। बुडबुडीत असण्याचं कारण असं आहे, संघर्ष केलेला नसतो रस्त्यावर, संघर्ष केलेला नसतो नेत्यांसोबत, संघर्ष केलेला नसतो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, संघर्ष केलेला नसतो येणाऱ्या अडीअडचणीच्या विरोधात। तेच तांबे कदाचित भाजपचं कमळ गरम करणार का, गरम करणार आहेत अशी चर्चा आहे। पण हे दुर्दैवी का त्यांच्याच भाषणामध्ये होय तांबेंच्या ते असं काल म्हणत होते की म्हणे काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरलो, गावगाड्यापर्यंत पोचलो, देशभर सुद्धा वेगळ्या वेगळ्या भागात फिरलो, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून 10-20 वर्ष काम केलं, अरे मग गद्दारी कशी काय केली? नानाला त्या काँग्रेसचे अध्यक्ष नाना, त्या नानाला मामा कुणी बनवलं? म्हणजे एका पदासाठी किंवा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसचा जो विरोधी पक्ष आहे अर्थात भाजप, अर्थात फडणवीस, अर्थात सनातनी धर्माचे प्राचार्य, ह्यांच्या मायाजालमध्ये कसे काय आले? म्हणजे फडणवीसांनी 1-2 वेळेस कौतुक केलं काय, ह्यांना लगेच बुडबुड्या सुटल्या। कारण यांना घात करायचा आहे नगर जिल्ह्यातला सामान्य गोरगरीब जनतेचा, यांना घात करायचा आहे कदाचित त्यांच्याच मामाचा, बाळासाहेब थोरातांचा। तांबे तसे वाटतात तसे साधे नाही, कदाचित विखे पाटलांचा सुद्धा राजकारणातला वाढता प्रभाव लक्षात घेता उद्या फडणवीस साहेबांना ओव्हरटेक होऊ नये म्हणून कदाचित थोरातांनीच तांबेंना फडणवीस मार्गे भाजपमध्ये पाठवलंय कळम ते कमळ गरम करायला। सत्यजित कमळ बघ असं उद्याचं राजकारण होऊ शकतं की काय, एक कळायला मार्ग नाही। विधान परिषदेची निवडणुकीतल्या प्रस्थापित राजकारण्यांना जे स्वतःला धुरंधर राजकारणी म्हणतात, पक्षप्रमुख म्हणतात, पक्षाचे राज्याचे अध्यक्ष म्हणतात, एवढंच काय संपूर्ण देशाचे जाणते नेते म्हणतात, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह या एका विधान परिषदेच्या पदवीधरच्या या निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये किंवा नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशभर ह्या सगळ्या लोकांना जे मोदी विरोधी आहेत त्यांना डिस्टर्ब करून टाकलंय। त्यांचीच लोक त्यांच्यासोबत इमानदारीनं वागत नाहीत, दुसऱ्यांचं काय घेऊन बसलंय? आणि जे तांबे, त्यांचा परिवार, त्यांचा पक्ष, भाजप वाईट आहे, मोदी वाईट आहे, भाजपनी महागाई वाढवली, भाजपनी बेरोजगारी वाढवली, भाजपनी जातीवाद माजवलाय, भाजपनी धर्मांध शक्तीला पाठीशी घातलंय, भाजप या देशाला परत 20-50 वर्ष पाठीमागे घेऊन जात आहे, एवढंच काय? भाजपच्या माध्यमातून धर्मांध सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला जातोय जो आमच्या वैचारिक दृष्ट्या
सर्वसामान्य माणसाच्या मानगुडीवर बसवलंय. हीच वाक्य होती ह्या काँग्रेसच्या लोकांची, जी राहुल गांधीची सुद्धा आहेत, आरएसएसच्या विरोधातली आहे. मग त्याच आरएसएसच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मांडीवर कळम कमळ गरम करण्याची हिम्मत तांबेंची कशी काय झाली? मी नेहमी सांगतो, जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात, जे पुरोगामी म्हणतात, या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ह्या पक्षातले हे सगळे 100% हाडाचे प्रतिगामी आहेत. हे कधीही दल बदलू शकतात, कधीही पक्षांतर करू शकतात, हे कुठल्याही विचाराची कधीही कास धरू शकतात. कारण मला राजकारणातलं जास्त कळत नाही, मला राजकारणातलं जास्त समजत नाही, पण मला लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या खुनसीपणाचा अर्थात त्यांच्या घाणेरड्या वृत्तीचं प्रतिबिंब लगेच कळतं. म्हणून मी म्हणतोय, जे जे राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला पुरोगामी म्हणत असतील आणि ज्यांची अंधश्रद्धा आहे, त्या सगळ्या नेत्यांचे त्या पक्षाच्या तुम्ही धर्मांध चेहरे जर बघितले. पुण्यामध्ये, दक्षिण पुण्यामध्ये सातारा रोडच्या परिसरात, बालाजीनगर, धनकवडी, त्या ह्यांच्या प्रचार पत्रिकेवर सुद्धा रामदास असतो. ह्यांच्याकडून काय पुरोगाम? आणि हे 100% प्रतिगाम्यांचे काम करतात, फक्त पक्षात हे इकडे काम करतात, बाकी काही नाही. मला एवढंच म्हणायचंय, ह्या राजकारण्यांनी ठरवलंय, जे घराणेशाही आहे ना, मी नेहमी प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात बोलतो, सरंजाम झालेत, ह्यांच्या बापाचीच मक्तेदारी आहे राजकारण असं वाटतं. म्हणून कुठल्याही पक्षाचा, काँग्रेसचा तांबे भाजपमध्ये जाईल किंवा राष्ट्रवादीचा भाजपमध्ये येईल, पक्षांतर करतील असं जोडगोळ तयार करतील, परंतु ह्यांना फक्त सत्तेची चव पाहिजे, सत्तेत पाहिजे. जो काही पैसा कमवलाय भ्रष्टाचार रूपी सगळे राजकारणी, भाजप एक नंबरला आहे त्याच्यामध्ये, आणि नेत्यांमध्ये मोदी साहेब, फडणवीस साहेब एक नंबरला आहे, पण ते दाखवत नाही, त्यांच्या विरोधात बोलायची कुणाची हिंमत नाही. आणि विखे पाटलांनी आता राज्यातले नंबर 2 मंत्री होण्याची त्यांची जी स्पीड आहे, 300-300 कोटीच्या स्पीड मध्ये ते ज्या पद्धतीनं दिल्लीपर्यंत पळतात, त्यांचा रनअप वाढलाय, तो मुख्यमंत्री पदापर्यंत असावा म्हणून कदाचित त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी तांबेंना भाजप घेतय अशी कुजबूज चर्चा सुरू आहे. मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या आम्ही रोज आता काय टीव्ही बघण्याशिवाय, ह्यांच्या बातम्या ऐकण्याशिवाय पर्याय नाही. सक्षम विरोधक म्हणून लढत असताना विरोधक आहेत का नाही हे सुद्धा जर उद्या तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागत असेल तर समजायचं, दाल में कुछ तो भी काला है, लेकिन दाल ही काली निकलेगी ऐसा कभी सोचा नहीं था. अशी या राजकारण्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो, शंका निर्माण होते, म्हणून दररोज बैठकावर बैठका बैठकावर बैठका चालू आहेत. हा तिढा सुटतो न सुटतो विधान परिषदेचा. पुण्यातल्या 2 पोटनिवडणुका जाहीर झाल्या, 27 तारखेला मतदान आहे आणि 2 मार्चला निकाल सुद्धा जाहीर होईल. त्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारावर सुद्धा आता अशीच तोंडघशी पडतील की काय, अशी परिस्थिती वाटते, लक्षात येते. फक्त एवढंच सांगायचंय, जो सेक्युलर पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये वाढले, पद घेतली, मोठे झाले, मामाच्या नानाच्या जीवावर सत्ता मिळवली, ते काँग्रेसच्या सेक्युलर विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून बंडखोरी आणि गद्दारीचं नवीन जे पीक आलंय त्याच्यामधून ते कमळाला उब देतात की काय, कमळ गरम करतात की काय, किंवा कमळाबाईच्या हातातला जो काही हार आहे तो स्वतःच्या गळ्यात घालतात की काय,
अशी शंका निर्माण होते आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे। आणि जे प्रस्थापित घराणे आहेत ना, माझी सगळ्या माझ्या मित्रांना बंधू भगिनींना विनंती, मी याच्यासाठी म्हणतोय आम्हाला जातीवाद धर्मवाद हा संपवायचा आहे, आम्हाला सगळ्यांना एकत्र यायचं, याच्यासाठीच आपल्याला हे जे सरंजाम आहेत हे प्रस्थापित आहेत, जे 68 घरांनीच या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय ह्यांच्याच घरात सत्ता पाहिजे, ही आपल्याला ताकद यांची ह्या प्रस्थापितांची मोडून काढायची, म्हणून तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, म्हणून आपल्याला कनेक्ट व्हायचंय, म्हणून जास्तीत जास्त शेअर करावं, सबस्क्राईब करावं, धन्यवाद। जातीवादी पक्षांना रोखायचंय आणि त्यांच्या कळपात जाणाऱ्यांना सुद्धा आपल्याला अडवायचंय, हे लक्षात ठेवा। जय जाऊ।